खारघरमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यातील नगरसेवकांनी सिडकोकडे नुकतीच केली होती. या मागणीस प्रतिसाद देत खारघर सेक्टर 1 ते 36 मधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण लवकरच करण्यात येणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांना भेडसावणारा रस्त्यांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. सिडको वसाहतींचे लवकरच पनवेल महापालिकेकडे हस्तांतर होणार आहे. तत्पूर्वी सिडकोच्या वतीने येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी खारघर नोड मधील भाजपच्या नगरसेवकांनी सिडको अधिकाऱ्यांसह शहरातील रस्त्यांची पाहणी केली. येथील खराब रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. सिडकोने या मागणीला प्रतिसाद देत येथील रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खारघर शहर परिसरातील सेक्टर 1 ते 36 मधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनी दिली आहे.